नमस्कार मैत्रिणींनो, स्वाती स्टाईलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मैत्रिणींनो, आज आपण बघतो आहे साडी ड्रॅपिंगचा व्हिडिओ. आणि या ड्रॅपिंगमध्ये मी तुम्हाला एक वेगळी स्टाईल दाखवलेली आहे. तर ही खूप सिंपल इझी स्टाईल आहे आणि याच्यासाठी वेळ खूप कमी लागतो. ज्यावेळेस तुम्हाला खूप घाई असते आणि फंक्शनसाठी पटकन रेडी व्हायचं असतं आणि तुम्हाला काही सुचत नसेल, तर त्यावेळेस तुम्ही ही स्टाईल डेफिनेटली करू शकता. आणि एक वेगळा लुक, इतरांपेक्षा डिफरंट दिसणारी ही स्टाईल आहे. तर ही स्टाईल मी कशी बनवली आहे, चला पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. यासाठी आपल्याला घ्यायची आहे एक साडी ज्याचं वेट खूप कमी आहे आणि मी वेअर केलेला आहे ब्ल्यू कलरचा पेटीकोट. साडी ओपन करून घ्यायची आहे. ही वजनाने खूप हलकी साडी असल्यामुळे वेअर करायला पण पटकन होते. त्यानंतर सुरुवातीचा जो पोर्शन आहे तो आपल्याला तिथे छोटासा डबल करून घ्यायचा आहे, जेणेकरून साडी प्लेन वेअर होईल. त्यामुळे पाठीमागच्या साईडला टकिंग करायचं आहे हाफ सेक्शनमध्ये. तुम्ही बघताय मी पाठीमागे कुठून टकिंग करत गेलेली आहे. त्यानंतरचे आपल्याला समोरच्या प्लेटिंग करत जायचं आहे, एक एक प्लेट बनवायची आहे. तर ही प्लेट बनवताना आपल्याला मोठी शक्यतो प्लेट बनवायची आहे. आपण इतर वेळेस ज्या प्लेटा बनवतो किंवा निर्या बनवतो त्याच्यापेक्षा ही प्लेट नक्कीच मोठी येते. आपण घागऱ्या चोलीला ज्या पद्धतीने प्लेटा बनवतो त्या पद्धतीने आपल्याला या प्लेटा बनवायच्या आहेत. प्लेटांची हाईट एकसारखी ठेवायची आहे आणि प्लेटांची साईज पण एकसारखी ठेवायची आहे. तर तुम्ही मेजरमेंट करून पण प्लेटांची साईज बनवू शकता. मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये की एका प्लेटची साईज किती असावी. तर हाफ फीट एवढी एका प्लेटची साईज ठेवायची आहे आणि दोन प्लेटांमधील डिस्टन्स पण आपल्याला अगेन सेम ठेवायचं आहे. प्रोफेशनल लुक येण्यासाठी आपल्याला डिस्टन्स पण एकदम सेम ठेवायचं आहे. मी वन फिंगर एवढं डिस्टन्स तुम्हाला दाखवलेलं आहे. प्रत्येक प्लेटमध्ये आपल्याला तेवढं ठेवायचं आहे. तुम्ही सुरुवातीचे एक दोन ते तीन प्लेट करून घेतल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल एकसारखं कसं मेजरमेंट ठेवायचं ते. प्रत्येक वेळेस तुम्हाला मोजून घ्यायची गरज पडणार नाही. तर प्रत्येक प्लेट तुम्ही बघताय एकदम सेपरेट होऊन प्रत्येक प्लेटचा लुक एकसारखा येतोय. सर्व प्लेटा एकसारख्या दिसत आहेत सेम डिस्टन्समुळे आणि त्याच्या सेम लेंथमुळे. त्यानंतर आपल्याला शेवटची एक प्लेट करून घ्यायची आहे आणि आपला प्लेटिंगचा पोर्शन इथे संपलेला आहे. त्यानंतर असा एक पोर्शन तयार होतो म्हणजे जी साडी उरलेली आहे ती घ्यायची आहे आणि आपल्याला पाठीमागच्या साईडून घेऊन यायची आहे. मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते तर पाठीमागून कशी घ्यायची आहे ती साडी. तर दोन्ही साईडचे दोन टोक पकडायचे आहेत आणि पुढच्या साईडला आपल्याला घेऊन यायची आहे ती साडी. तर ही साडी पुढच्या साईडला आल्यानंतर अगेन आपल्याला ती थोडीशी डबल करून घ्यायची आहे तिथला पोर्शन. आणि हा पोर्शन आपल्याला क्रॉस करून घ्यायचा आहे समोरून. तुम्ही बघताय मी क्रॉस केलेला आहे हा पोर्शन आणि पाठीमागच्या साईडला मानेच्या तिथे तुम्ही नॉट बांधू शकता किंवा पिनअप पण करू शकता. तर हा झालेला आहे आपला लूक. तर समोरचा पण पोर्शन ओपन राहू नये तर तुम्हाला तसा आवडत नसेल तर तुम्ही तिथे एक पिनाने सिक्युअर करू शकता. आणि हा आहे आपला लूक. फायनल साडी वेअर झालेली आहे आणि इथं मी ब्लाऊजसोबत हा लूक तुम्हाला दाखवलेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही इथे स्लीव्हलेस तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते पण वेअर करू शकता आणि हा आपला डिफरंट लुक आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोरचं जे बेल आयकॉनचं साईन आहे ते प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तुम्ही मस्त राहा, खुश राहा. बाय बाय.